माझं नाव किशोर कैलास दातखळे, राहणार दातखेवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। तर तरुणांनी व्यवसाय करताना, व्यवसायाची सुरुवात करताना स्वतःचा प्रथम अनुभव असणं आवश्यक आहे। व्यवसाय सुरुवात करताना त्याच्यामध्ये स्थिर भांडवल लागतं, खेळते भांडवल लागतं, चालू भांडवल लागतं। अशा भांडवलाची उपलब्धता जशी तुमच्याकडे असेल तसा तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता। व्यवसाय सुरू करताना प्रत्येक जण म्हणतो 100 लिटर गेलं पाहिजे, 200 लिटर गेलं पाहिजे, पण कमीत कमी आपलं दूध आपल्या कॅपॅसिटीनुसार सुरुवातीला 2 गाई 3 गाई घेऊनच व्यवसाय सुरुवात करायची। कारण बरेचसे असे व्यावसायिक आहेत 10 गाया घेतात, 20 गाया घेतात, नंतर 1 वर्षांनी 2 वर्षांनी तो व्यवसाय बंद पडतो। मंडळी नमस्कार, मी कविता रामदास डोबळे, काव्यास ब्लॉग या आपल्या मराठमाळा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, बऱ्याचदा आपल्याला दुग्ध व्यवसाय करत असताना प्रश्न पडतो की आपण म्हशी घेऊन व्यवसायाला सुरुवात करावी की गायींचं नियोजन करावं, शेडची बांधणी कशी करावी, त्यानंतर साधारण या व्यवसायात आपल्याला प्रॉफिट किती मिळतोय। अगदी महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये मिल्किंग प्रोसेस करत असताना आपण मिल्किंग मशीनचा वापर करायचा की नाही, याबद्दलच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच पहा, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या व्यवसाय साठी नक्कीच फायदेशीर ठरेल। तर व्हिडिओ कशी वाटली हे नक्की सांगा, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, आवडल्यानंतर चॅनल अजूनही सबस्क्राईब केला तर नक्की सबस्क्राईब करा, आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असेल त्या नक्की कमेंटद्वारे कळवा। ज्यावेळेस मी दुग्ध व्यवसायला सुरुवात केली, संकल्पना मनात आली, त्यावेळेस मी मित्रांबरोबर, इतर व्यावसायिकांबरोबर चर्चा केली, त्यावेळेस त्यांनी मला एक सल्ला दिला। हे 50% सकारात्मक सल्ला होता, 50% निगेटिव्ह सल्ला होता। म्हणजे त्यांनी असं सांगितलं की दुग्ध व्यवसाय हा फक्त शेण उचलण्याचा धंदा आहे, तुमच्या हाती फक्त शेणच राहणार। तिथं त्यावेळेस मी डिप्रेशन मध्ये गेलो, आणि त्याच्यानंतर मग असा मनात प्रश्न आला की व्यवसाय सुरू करा का नाही करावा। पण माझ्याकडे पहिली एक गाय होती, तिच्याबरोबर एक कालवड संगोपन म्हणजे करत होतो मी तिच्याबरोबर, म्हणजे 2 गाया माझ्या स्वतःच्या होत्या। त्याच्यामुळं मला व्यवसायात फारशा काही अडचणी येतील असं मला वाटलं नाही, म्हणून मी एक समाजाचा विचार न करता मी माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार चांगल्या व्यवसायिकांच्या मार्गदर्शनानुसार हा व्यवसायाला सुरुवात केली। अच्छा, आता साधारण किती वर्षापासून तुम्हाला याचा अनुभव आहे? अनुभव म्हणजे गाईचा अनुभव 10-12 वर्षापासून आहे, पण दुग्ध व्यवसाय करण्याचा अनुभव हा 3-3.5 वर्षाचाच आहे। अच्छा, आता जसं तुम्ही दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये म्हशी आणि जर्सी गाय हे 2 ऑप्शन होते तुमच्याकडे, तुम्ही जर्सी गायींनाच का निवडलं? जर्सी गायींची दूध देण्याची क्षमता जास्त दिवस असते आणि मशीनची दूध देण्याची क्षमता कमी दिवस असते। मशीनला गाईच्या तुलनेत आजार कमी असतो, परंतु गाईला जरी आजार असले तर व्यवस्थित व्यवस्थापन गाईंचं केलं, त्यांचा अभ्यास केला तर गाई पालन हे यशस्वी होऊ शकतं, म्हणून गाईची मी निवड केली। म्हणजेच अभ्यास हा फार महत्त्वाचा आहे। आता साधारण आपल्याकडे एकूण गायी किती आहेत? एकूण गायी 8 आहेत। व्यावसायिकाने सुरुवातीला व्यवसाय करत असताना आपल्या वातावरणात ज्या अवतीभोवती आम्ही आपल्या 30-40 किलोमीटर ज्या जास्तीत जास्त गायी आहेत त्याच गायी निवडाव्या, जेणेकरून दुसऱ्या गायी आपल्या गोठ्यात आल्यानंतर त्यांचे आजार ते आपल्या लक्षात येत नाही, पण आजूबाजूच्या परिसरातील जी जात आहे, शक्यतो जर्सी सर्व ठिकाणी उपलब्ध प्रत्येक गोठ्याच्या ठिकाणी उपलब्ध आहेत, पण त्याच गोष्टीचा विचार करून मी जर्सी गायीची निवड केली। अच्छा, आता साधारण तुम्ही म्हटलात की आपल्याकडे 8 गायी आहेत, मग ह्या टप्प्याटप्प्याने साधारण खरेदी करताना आपण सुरुवातीला किती खरेदी केल्या होत्या? सुरुवातीला स्वतःच्या 2 गाया होत्या, त्याच्यानंतर 2 घेतल्या, कारण एकदम जर तुम्ही 5 गायी 6 गायी 8 गायी घेतल्या तर एकदम तुमचं दूध सुरू होईल, कारण गायी घेताना माणूस कधी पण 8व्या महिन्यात 9व्या महिन्यात जी खाली होणारी तिच्याकडेच जास्त लक्ष केंद्रित करतो, म्हणून सुरुवातीला गायी घेताना मी 2 गायी होत्या, त्याच्यानंतर 2 घेतल्या आणि असा व्यवसायाला मी सुरुवात केली। अच्छा, आता साधारण नवीन युवकांना जर गायी घ्यायच्या असतील तर खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे? नवीन व्यावसायिकांनी गायी खरेदी करताना आपला मित्र परिवार असेल, नातेसंबंध असेल, यांच्याकडून शक्यतो गायी खरेदी करावी, कारण व्यवसायात आपण नवीन असतो, अनुभव नसतो, बाजारात ज्यावेळेस तुम्ही गायी खरेदी कराल त्यावेळेस निश्चितच तुम्ही फसला जाल। जर नातेसंबंधातले असेल 2 पैसे त्यांना जातात, 2 पैसे त्यांना गेले तर आपल्याला समाधान वाटतं, पण आपल्याला एक खात्रीशीर गायी भेटू शकते। तर बाजारातून गायी खरेदी का करायची नाही? सुरुवातीला जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत सुरुवातीला बाजारातून गायी शक्यतो खरेदीच करायची नाही, कारण बाजारात गायी आपला आळेफाटा हा मुख्य बाजार आहे, आपल्या जुन्नर तालुक्याचा मुख्य बाजार आळेफाटा आहे, त्या ठिकाणाहून इतर 70-80 किलोमीटरहून गायी येत असतात, मग ते 80 किलोमीटर वरचा व्यावसायिक इतर 30-40 किलोमीटरवरून ती गाय खरेदी करत असतो, आणि ती गायी आपल्या गोठ्यात जर आली तर त्या गाईला चारा कोणता लागतो हे आपल्याला माहीत नसतं,
त्याच्यामुळं ती गोठ्यात आल्यानंतर स्ट्रेसमध्ये होते, ताणतणावामध्ये निर्माण होते, तिच्यावर टेम्परेचर वाढतं आणि सुरुवातीलाच आपल्याला तिला आजारांना सामोरं जावं लागतं. म्हणून कमीत कमी आपल्या आजूबाजूचा परिसर म्हणजे 30-40 किलोमीटर परिसर किलोमीटर अंतरावरतील गाई खरेदी करावी. आता जसं गाई निवडताना आपण स्ट्रक्चर काय पाहून निवडतो, म्हणजे ती हेल्दी आहे आणि आपण हेल्दी कंडिशनमध्ये आपल्याकडे आणतोय, हे स्ट्रक्चर वाईज कसं पाहून आपण तिला सिलेक्ट करतोय? गाई म्हणजे बाजार एखादी गाई खरेदी करताना ती गाई रवंथ करणारी असली पाहिजे. गाईचा कोठा हा मोठा असला पाहिजे. तसं तिचं कास ही गोलाकार असावी, चारी साडातील अंतर एकसारखं असावं, अशा गोष्टींची पाहणी करूनच गाई खरेदी करा. तर दादा असं म्हणतात की जर्सी ज्या गाई आहेत त्यांच्याकडून आपल्याला दुधाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळतं, तर साधारण दूध उत्पादन वाढवण्यासाठी आपण काय काळजी घेतोय किंवा खाद्याचं नियोजन आपण कसं करतोय? जर्सी गाई करून म्हणजे कमीत कमी एक जर्सी गाई तिच्या पहिल्या किंवा दुसऱ्या हितामध्ये दुसऱ्या तिसऱ्या हितामध्ये तिचं जे दूध देण्याची क्षमता असते कमीत कमी ती 3 ते 3,500 लिटर असली पाहिजे. एका वितात म्हणजे तिने कमीत कमी 3,500 ते 4,000 लिटर जी गाई दूध देईल ती गाई आपल्याला फायदेशीर असू शकते. जर एखादी गाई 10 लिटर दूध देत असेल, सकाळी 10 देत असेल तर संध्याकाळी 10 लिटर दूध देत असेल, एकूण दिवसभरातलं दूध ती 20 लिटर देते, तर आपल्याला तिचं पशुखाद्य म्हणजे 20 लिटर × 300 ग्रॅम पशुखाद्य म्हणजे 6,000 किलोग्रॅम म्हणजे 6 किलो खाद्य हे त्या गाईला गेलं पाहिजे. अच्छा, म्हणजे डेली रुटीनमध्ये आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्या प्रमाणात आपण त्यांचं दूध देण्याची क्षमता आहे त्या प्रमाणातच आपण त्यांचं खाद्याचं नियोजन केलं पाहिजे. हो बरोबर, कारण जर 20 लिटर गाई तुम्हाला दूध देते, दुधाचा दर 34-35-36 म्हणजे 36-37 आसपास पडतो, जर 20 लिटर गाई ज्या दूध देईल तिचं तुमचं बाजारात दुधाचं मूल्य तिचं 700-720-750 होईल आणि त्याच्यावरती खाद्याचा खर्च हा कमीत कमी 200 झाला पाहिजे, 200 रुपये झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला प्रॉफिट होत म्हणजे तुमचे 500 रुपये एका गाईमध्ये दिवसाला शिल्लक राहू शकतात. आता साधारण आपण ज्यावेळेस खाद्याचं आपण नियोजन करतोय त्यावेळेस मिनरल मिक्सरचा वापर कसा करतो? मिनरल मिक्सरचा वापर खाद्यामध्ये खुराकामध्ये रोज प्रत्येक गायला 50 ग्रॅम खाद्य, सकाळी 50 ग्रॅम, संध्याकाळी 50 ग्रॅम, जर एखादी गाय अशक्त असेल तर तिला 100-100 ग्रॅम, जर एखादी गाय नियमित माझ्यावर जर येत नसेल तर तिला ते प्रमाण थोडंसं वाढवायचं. पण ज्या रेग्युलर गाई आहे त्यांना कमीत कमी सकाळी 50 ग्रॅम, संध्याकाळी 50 ग्रॅम हे मिनरल मिक्सर गेलं पाहिजे. जोपर्यंत तुमच्या गोठ्यामध्ये गायी आहे तोपर्यंत तुमच्या गोठ्यामध्ये मिनरल मिक्सरचा वापर हा झालाच पाहिजे. आता फॅट आणि SNF ची व्हॅल्यू जी आहे ती आपण मेंटेन कशी केली पाहिजे? आता फॅट म्हणजे दुधावरती साई किंवा मलई सिद्ध पदार्थ त्याला फॅट म्हणतात आणि SNF म्हणजे सॉलिड नॉट फॅट म्हणजे फॅट व्यतिरिक्त दुधात जे घटक असतात त्याला SNF म्हणतात. दुधामध्ये केसिन नावाचं प्रोटीन असतं, केसिन नावाचं प्रोटीन असतं, व्हिटॅमिन आणि मिनरल असतात, हे मोजण्याचं जे एकक असतं SNF करतं आणि SNF नुसार तुमची फॅट आणि SNF नुसार तुमची दुधाची गुणवत्ता कळते. फॅट आणि SNF जितका तुमचा जास्त तितका तुमचा दुग्ध व्यवसाय हा फायदेशीर आणि ज्या गोठ्यामध्ये फॅट आणि SNFचं प्रमाण कमी तो गोठा तोट्यातच जातो. कारण 20 लिटर जर तुम एका गायीने जर 20 लिटर दूध दिलं त्या गाईला जर फॅट 3-5-8-5 या प्रमाणापेक्षा जर कमी प्रमाणात भेटलं तर ते गाईपासून जे मिळणारं दूध त्याच्यापासून मिळणारं उत्पादन हे त्या गाईच्या किमतीच्या खूप कमी असणार आहे, त्याची किंमत सुद्धा ती वसूल होऊ शकत. आणि SNF म्हणजे लगेच एकाकी वाढत नाही, एका दिवसात वाढत नाही, ती खूप लॉंग प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही दैनंदिन मिनरल मिक्सर किती वापरता, तुमचं आहार कसा देता, तुमचं सुका चारा वल्ला चारा कुठल्या प्रमाणात देता, पशुखाद्य कोणत्या दर्जाचं देता, गाईचं आरोग्य कसं आहे, तुमचं सभोवतालचं टेम्परेचर त्या दिवशी कसं आहे, तुमचं जर गाईला खाद्य दिलं, खाद्य खायला सकाळी दिलं तर दुपारी न देता संध्याकाळी द्यायचं, कारण तो मधला वेळ पूर्ण त्यांनी रवंथ केला पाहिजे. जितकी गाई रवंथ करेल तितकं दुधाचं प्रमाण चांगलं आणि फॅट आणि SNF चांगला लागू शकतो. आता जर आपल्याकडे एखादी गाभण गाई असेल तर आपण त्याची काळजी कशी घेतो? गाई माझ्यावरती येते त्यावेळेस जे आपण सिमेंट भरतो म्हणजे जे पंजाब बेंगलोर या ठिकाणी ते भरतात तर ते सिमेंट आपल्या इथं पण उपलब्ध होतं पण त्याची किंमत ही 1500 रुपये असल्यामुळं आपल्या ग्रामीण भागातील लोक ते भरत नाही. तर ते सिमेंट जर त्या गाईमध्ये भरलं तर 100% तुम्हाला ती कालवट जन्माला येणार. तर कालवट जे कालवट जन्माला आल्यानंतर
ती पहिल्या वितामध्ये कमीत कमी 20 ते 25 लिटर ती दूध देऊ शकते. म्हणजे आपण पंजाब हरियाणा इकडे पंजाब आणि बेंगलोर या ठिकाणी गाई खरेदी करतो, त्यापेक्षा जर आपण त्या आपल्या गाईला जर पंजाब हरियाणातील लोक जी सिमेंट भरतात ते जर आपण भरलं तर निश्चित आपल्या मधून चांगल्या प्रकारची कालवड जन्माला येऊ शकते त्याच्यामधून. म्हणजे आपल्याला जर हा गोठाचं मोठ्या प्रमाणात पुढे एक्सपान्शन करायचं असेल तर गाभण गाईवरच काम करणं फार गरजेचं. गाभण गाई समजा 2 महिन्यानंतर गाभण गाई आहे का नाही ते कळतं आपल्याला, तपासलं डॉक्टरांच्या, डॉक्टर येतात, डॉक्टर तपासतात, त्याच्यानंतर 2 महिन्यांनी गाई गाभण आहे का खाटी आहे हे कळतं. जर गाई गाभण असेल तर मग गाई गाभण राहिल्यानंतर 2 महिन्यानंतर 5, 6, 7, 8 महिन्यापर्यंत तिचं दूध हे काढलं जातं आणि त्याच्यानंतर 8वा 9वा महिना गाई ही पूर्णपणे अटवलं जातं दूध. पण 8व्या आणि 9व्यामध्ये पशुपालक काय करतात, अतिशय कमी खुराक देतात, पिनरमिक्सरचा वापर कमी करतात, कारण ती गाई दूध देत नाही म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करतात. पण असं न करता गाई गाभण असेल त्यावेळेस जास्तीत जास्त तिच्यावरती देखभाल केलं पाहिजे, योग्य प्रमाणात मिनरमिक्सर गेलं पाहिजे. ट्रांजी फीड असेल किंवा कारगिल असेल या फीड कमीत कमी गाभण काळात 8 ते 9व्या महिन्यामध्ये कमीत कमी 150 किलो हे त्यांना गेलं पाहिजे. आणि लाचच्या गाई विण्याच्या अगोदर 21 दिवस मेटोबलाइट म्हणून एक पावडर भेटते किंवा वर्टिनाचं पण एक पावडर भेटते, तिचा जर वापर केला तर गाईचं आरोग्य चांगलं राहतं. गाईचं आरोग्य चांगल्यानंतर गाई खाली होण्याला त्रास होत नाही, गाई पुढील विताला चांगलं दूध देते. जर गाई तुमची 8 महिन्याची असेल तर ती गाई आटवली नाही तर काय होतं, तर ती गाईच्या पेशी असतात त्यांना ह्या जीर्ण झालेल्या असतात थोडक्यात 8 दिवस 8 महिने दूध देऊन, तर त्या पेशींचं काम तुम्ही थांबवलं नाही तर थोडक्यात त्या पेशी थकलेल्या असतात, तर त्यांना एक ऊर्जा निर्माणासाठी 2 महिने कमीत कमी ती गाई ही आटवली गेली पाहिजे. आणि 2 महिन्यानंतर ती पुन्हा पूर्वरत त्या पेशी होऊन दूध जास्त प्रमाणात देण्याचं प्रमाण वाढतं. आता कमीत कमी जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर गोठ्याचं नियोजन करत असताना सुरुवातीला कमीत कमी म्हटलं तरी आपण भांडवल किती लागतं? सुरुवातीला भांडवल म्हणजे मी पहिल्यांदा जे सुरुवात केली तर शेतालाच होतं, साधं पाष्टाचं सपर होतं, त्याच्यानंतर खाली कोबाई वगैरे काहीच नव्हतं, तरी माझ्याकडे 2 गाई होत्या त्याच्यातून मी व्यवसाय सुरू केला. तुमचं आर्थिक भांडवल तुमच्याकडे उपलब्ध कसं आहे तसं तुम्ही करू शकता. तर तुमच्या का आर्थिक भांडवल जर 2-3 लाखापर्यंत असेल तर जास्तीत जास्त खर्च गोठ्यावर न करता 2 गाई खरेदी करा, 2 गाई खरेदी करा, एखादी कुठली मशीन करा आणि सुरुवातीला व्यवसाय सुरुवात करा. त्याच्यातून तुम्हाला त्या दुधातून इन्कम जर वाटली, चांगल्या प्रमाणात वाटली, तर कर्ज घ्या, कर्ज घेऊन तुम्ही दुग्ध व्यवसाय वाढवू शकता. आता साधारण आपल्याला जर गोठ्याची बांधणी करायची असेल तर आयडियल बांधणी करताना किंवा गुरांची पण काळजी घेत असताना आपण स्ट्रक्चर कसं उभारलं पाहिजे? गोठ्याची बांधणी करताना पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर प्रत्येकजण प्रत्येकाच्या वातावरणानुसार, जर पश्चिमेला झाडं जास्त असतील, पूर्वेला जास्त झाडे जास्त असतील किंवा आपल्या गोठ्याच्या आजूबाजूला वातावरण कसं आहे त्याच्यानुसार गोठा उभारणी करायची, जेणेकरून सकाळचा सूर्यप्रकाश सुद्धा गोठ्यामध्ये आल्या पाहिजे. दिवस मावळल्यानंतर सुद्धा ते मावळतं ऊन ते त्यांच्या अंगावरती आलं पाहिजे, अशा प्रकारे गोठ्याची बांधणी करावी. आणि बाकी गव्हाण आणि आपण त्यांना जे स्पेस ठेवली आहे वरती तुम्ही फॅन लावलेत त्याबद्दल पण माहिती जाणून घ्यायची. गव्हाण ही आपली 2 फुटाची आहे, 2 ते 2.5 फुटाची आहे. 2 ते 2.5 फुटाची का, तर एका वेळेस समजा गाईचं वजन जर 400 किलो असेल, जसं शेळीचं वजन जर 40 किलो असेल, तर तिच्या वजनाच्या 10% हे तिला खाद्य दिलं पाहिजे, म्हणजे त्याच्यानुसार ती गव्हाण असते, म्हणजे 4 किलो शेळीला गेलं पाहिजे. तसं गाईचं समजा हे वजन 400 किलो असेल तर तिला कमीत कमी 40 किलो हा दिवसभरात तो चारा गेला पाहिजे. मग सकाळी तुमचं सकाळी 2 कॅरेट गव्हाणीमध्ये कमीत कमी बसेल अशी त्याची रचना असावी. म्हणजे 2.5 फूट जर गव्हाण असेल तर एका गाई पुढे 2 कॅरेट एका वेळेस ठेवल्यानंतर ती सहज खाऊ शकते. आणि तेच जर प्रमाण तुमचं कमी असेल, 1/2 कॅरेट बसलं, नंतर 15 मिनिटांनी परत 1/2 कॅरेट, 15 मिनिटं 1/2 कॅरेट, जर असं केलं तर गाईला रवण करण्यासाठी कमी वेळ भेटतो आणि त्याचा दुग्ध उत्पादनावर परिणाम होतो. आणि मागे जो आपण स्पेस ठेवलाय ते किती फूट आहे? हा मधला पेस कमीत कमी 10 फुटाचा असावा, जेणेकरून गाईची लांबी जर 6 फूट असेल, 7 फूट असेल, कमीत कमी 3 फूट रिकामी पाहिजे. म्हणजे आपल्याला पण दूध काढताना शेण उचलताना त्याचा वापर होतो, किंवा गाई एखादी गाभण असेल तर रातोरात जर खाली झाली तर किमान ती मागं त्या भिंतीला नाही लागणार, त्या वासराला सुद्धा
वेगळी अशी जागा उपलब्ध होईल. तर गव्हाण 2.5 फूट म्हटलं, गव्हाण 2.5 फुटाची असावी आणि गव्हाणी पासून मागच्या भिंतीपर्यंत अंतर कमीत कमी 9 ते 10 फुटाचं असावं. आणि लांबी साधारण एका गायीसाठी लांबी किती असली पाहिजे? एका गायीसाठी 4.5 फुटाची जागा पुरेशी आहे. 4.5 फुटाची गाई एका गायीला लागते आणि तुमच्या कोब्याचा उतार 1 इंचाचा असावा. म्हणजे सुरुवातीला पुढे 1 इंचाचा कोबा असेल तर तो तुमचं मलमूत्र असेल, सांडपाणी असेल, ते मागं बरोबर आरामात जातं, मध्ये आधी साचत नाही. जर तो ढाळ काही काही गोठ्यामध्ये 4 इंचाचा ढाळ असतो, 4 इंचाचा ढाळ असल्यामुळे काय होतो, एखादी गाई जर ज्यावेळेस गाभण असेल तिला मागं ट्रेस ताण येतो, ताण आल्यानंतर तिचा गर्भपिशू ताण बसतो, अशा गोष्टी होतात, गाई गाभडतात, असे प्रमाण भरपूर होतात. म्हणून कमीत कमी 1 इंचाचा ढाळ असावा. तर दादा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसभरात आपल्याला खर्च किती होतो आणि त्यातून प्रॉफिट किती निघतो? सुरुवातीला गाईचा खर्च धरला तर गाई तुम्हाला दिवसभरात किती दूध देते त्याच्यानुसार तो खर्च अवलंबून असतो. जर गाई समजा ही गाई सकाळी 10 लिटर देते, संध्याकाळी 10 देते, तर दिवसभरात जर 20 लिटर गाई जर दूध देत असेल तर तिचा पशुखाद्याचं प्रमाण हे तिच्या दिवसभरात तिला 6 किलो हे पशुखाद्य गेलं पाहिजे. 6 किलो पशुखाद्याचा खर्च हा 200-220 रुपये हा येतो. कुठल्याही कंपनीचं खाद्य घेतलं तर 34-35 रुपये किलो दराने आपल्याला भेटतो. तर तिचा खर्च दिवसभराचा खाद्याचा 200 रुपये झाला. आणि जर तुम्ही शेतातून वैरण आणता तिचा शेतकरी खर्चच धरत नाही, पण तूही खर्च धरला पाहिजे. म्हणजे प्रति गाई मागं जर 50 रुपयाचा जर खर्च धरला म्हणजे तुमचे रोजचा खर्च 2.5 रुपये राहिला. आणि गाईचं उत्पादन तुम्हाला किती येईल? जर गाई तुम्हाला 20 लिटर दूध देते, 20 लिटर दुधाचं तुमच्या फॅट आणि सेनेटनुसार तुमची दुधाची जशी क्वालिटी असेल, गुणवत्ता असेल, तसं तुम्हाला दर भेटत असतो. साधारणतः डेअरीला जर 34 असेल तर मला 36 भेटतो, कधी 37 भेटतो, कधी 38 भेटतो. लमसम जर एव्हरेज रेट जर काढला तर मला 36-37 रुपयांच्या दरम्यान भेटतो. म्हणजे दिवसभरात मला 20 लिटरचे ह्या गाईकडून 720-750 खर्च येतो. तर वरचे 220-250 रुपये म्हणजे आपल्या साधारणतः 750-750 रुपयाचं दूध जर भेटत असेल तर 250 रुपये वरचा मी खर्च धरला तर एका गाई मागून मागे मला कमीत कमी 500 रुपये मिळतात. 10 जर ती गाई 20 लिटर देत असेल तर, आणि एखादी जर गाई 5-5 लिटर देत असेल, समजा ती गाभण असेल, गाभण काळात ती दूध कमी देते, पण तिचा खुराकावरचाही खर्च कमी येणार, खुराकावरचाही खर्च कमी असणार. म्हणजे त्याच्यानुसार प्रत्येक गाईनुसार हा खर्च हा वेगवेगळा असतो. आणि तुमच्या गोठ्यामध्ये कमीत कमी 3 गाई 10-10 लिटरच्या जर असेल, म्हणजे एका तुमचं दिवसभरात जर 60 लिटर दूध गेलं, आता माझं दिवसभरात 35-35 जवळ 70 लिटर दूध जातं. 37 लिटर 70 लिटर दूध म्हणजे 8 गाईंचं नाही, काही 5 महिन्याचे गाभणे, काही 6 महिन्यांचे गाभणे, 3 गाई जास्त दूध देतात, बाकीच्या 8 वेळेला असल्यामुळे 2-3 लिटर म्हणजे असं 70 लिटर मला दिवसाला दूध भेटतं. तर मला त्याच्यातून साधारणतः 2400-2500 रुपये मला दिवसाला भेटतात. तर माझा त्याच्यावरती खर्च किती? रोजचा त्याच्यावरती 1200-1200 रुपये, म्हणजे तुमची वैरण खुराक असेल 1200-1200 रुपये खर्च होतो. म्हणजे रोजचे मला 1301 रुपये पूर्ण दिवसभरातच सर्व गाई मिळून जातात. तर दादा आपल्या गोठ्यामध्ये आपण मिल्किंग मशीनचा वापर करतोय, तर साधारण याचे फायदे आणि तोटे काय अनुभवलेत तुम्ही? दूध मशीनच्या वापरामुळे दूध सहज काढता येतं. आपल्या हातातून म्हणजे आपली जर नखे वाढले असतील तर त्या नख्यांचा जर गाईच्या सडाला जर वारंवार स्पर्श झाला तर तिला इजा होतात. आणि दूध मशीन घ्यायचं एक मुख्य कारण, जर 1 20 लिटरची जर गाई असेल तर तिचं दूध काढायला जर एकटा असेल तर 1-10-12 मिनटं लागतात, दोघे जर असेल तर 6-7 मिनटात होतं. पण गाईचं शास्त्र असे की गाई पाणवल्यानंतर गाईचे सडामध्ये दूध जास्त जलदगतीने खाली येतं, तर मग ते कमीत कमी 5-6 मिनिटांमध्ये दूध काढून झालं पाहिजे. आणि एकटा जर माणूस असेल त्याला हे शक्य नाही. आणि त्याच्यामुळं दूध मशीनचा जर वापर केला तर तुमचं 3-3.5 मिनिटांमध्ये दूध काढून होतं. दूध काढल्यानंतर गाईच्या याच्यामध्ये म्हणजे तिच्या कमीत कमी वेळेत दूध काढल्यामुळे गाईच्या कासेमध्ये दूध राहत नाही. आणि तेच जर तुम्ही हाताने दूध काढलं तर जास्त दूध काढायला जर वेळ गेला तर गाईच्या कासेमध्ये दूध राहण्याचं प्रमाण जास्त होतो. आणि गाईच्या कासेमध्ये दूध राहिलं तर मस्टरीचा परिणाम, मस्टर गाईच्या सडामध्ये मस्टर होते, मस्टर झाल्यानंतर दूध कमी होते, दूध कमी झाल्यानंतर त्याचा व्यवसायावर सुद्धा परिणाम होतो. तर दादा आता शेवटचं आणि महत्वाचं की तरुणांना जर व्यवसायात उतरायचं असेल तर त्यांना एक काय संदेश द्याल तुम्ही? माझं शिक्षण बीकॉम झालेलं आहे,
माझ्या पत्नीचं पण शिक्षण बीकॉम झालेलं आहे. माझा मुख्य व्यवसाय शेती आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून मी दुग्ध व्यवसायाला स्थान दिलं. म्हणजे शेतीमध्ये सतत लॉस जाणे, निसर्गाचा लहरीपणा, अतिवृष्टीपणा, दुष्काळ या गोष्टींना सामोरं जाण्यापेक्षा दुग्ध व्यवसाय त्यावर पर्याय ठेवला आणि दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. तर मी तरुणांना या निमित्ताने मी सांगू शकतो की तुमचं ग्रॅज्युएशन होतं, पोस्ट ग्रॅज्युएशन होतं, दरवर्षी कितीतरी लाख विद्यार्थी ग्रॅज्युएट होऊन नोकरीच्या शोधात बाहेर पडतात. तर नोकरीच्या शोधात बाहेर पडल्यानंतर तुम्हाला जितके लाख, समजा 4 लाख विद्यार्थी जर ग्रॅज्युएशन होऊन बाहेर पडत असतील तर 4 लाख दरवर्षी तुम्हाला नोकरी उपलब्ध होत नाही. तर तुमची काम करण्याची इच्छा असेल, बुद्धीचा वापर करून, जिद्दीचा वापर करून तुमची काम करण्याची जर इच्छा असेल, जर इतर नोकरीला लागण्यापेक्षा तुमच्याकडे स्वतःची 1.5 एकर जमीन असेल, कमीत कमी 1.5 एकर जर जमीन असेल, 9 महिने जर पाणी उपलब्ध असेल, तर तुम्ही दुग्ध व्यवसायाकडं जास्त करून वळा. म्हणजे जे समाजामध्ये बेरोजगारीचं प्रमाण कमी होऊन एक शाश्वत दुग्ध व्यवसायामध्ये तुम्ही स्थिर राहू शकता आणि तुमचा त्याचा फायदा तुमच्या कुटुंबाला होऊ शकतो. आणि तरुणांना, म्हणजे काही जण म्हणतात की दुग्ध व्यवसायामध्ये जास्त कष्ट आहेत, जर एकत्र कुटुंब असेल, माझ्या आईचं वय 50-52 वर्ष असेल, माझ्या वडिलांचं वय 57 वर्ष आहे, ते 57 वर्षाचे असतानासुद्धा इथे सकाळचा कुट्टी करणं, चारा करणं हे करतात, ते सुद्धा आपल्या व्यवसायात मदत करतात. तर त्याच्यातून मला अधिक जास्त ऊर्जा मिळते. म्हणजे तुमच्या कुटुंबातील सदस्य नी जर काम जर वाटून घेतलं तर दुग्ध व्यवसायामध्ये सहज तुम्ही यशस्वी होऊ शकता. तर दादा धन्यवाद. धन्यवाद. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत खूप सुंदररित्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण तुम्ही खूप सुंदररित्या दिलंय. तर नक्कीच याचा युवकांना फायदा होईल. त्यासाठीच माझ्या काव्याज ब्लॉग या संपूर्ण परिवाराकडून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तर मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की न लाजता जर आपली इच्छाशक्ती पूर्णपणे असेल तर आपण शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायात नक्कीच उतरू शकतो आणि त्यातून यश मिळू शकतो. तर या संपूर्ण व्हिडिओमधून अगदीच बारीक बारीक गोष्टींची माहिती आपल्याला मिळाली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे कळवा. आणि अजूनही आपला काव्याज ब्लॉग हा मराठमाळा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हा ब्लॉग आता मी इथे संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.